आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जस जस त्याच्या शेपटीवर तेलाने भिजवलेलं फडकं बांधलं जातं तस तशी त्याची शेपटी लांबच लांब होत चालली आहे। जितकी शेपटी लांब असेल तितकी आग जास्त फैलावेल, तितका अधिक तडफडेल। किती मूर्ख आहे, वानरच आहे ना, मूर्ख तर असणारच। हे अग्निदेवते, जर मी पतीची एकनिष्ठ सेवा केली असेल, जर माझ्या पती भक्तीत काही खोट नसेल, जर माझ्यात तपश्चर्या किंवा पतिव्रता धर्माचं बळ असेल, तर माझ्या पुत्र हनुमानासाठी आपण शीतल व्हा देवा। जय श्रीराम। Oh!
त्या वानराने साऱ्या लंकेला आग लावून टाकली आहे. घर दुकान सगळी धडाधड पेटत चालली आहेत. आपल्या घरापर्यंत ही आग पोहोचली आहे. काय आपल्या घरापर्यंत? हो पळा, जे सामान वाचू शकता तेवढं वाचवा. सत्यानाश हो तुझ्या त्या वानराचा. स्वामी, ज्यांचा एक दूत एकटाच आपल्या साऱ्या लंकेला जाळून राख करू शकतो, स्वतः त्याच्या शक्तीचा विचार करा. हा शकून चांगला नाही नाथ. मी आपल्याला पुन्हा सांगते की सीता साऱ्या लंकेचा सर्वनाश करण्यास आली आहे. तिला रामाकडे सन्मानाने परत पाठवा. अजूनही वेळ आहे नाथ. मंदोदरी, वीर पुरुषांच्या पत्नी त्यांना भित्रेपणाचा उपदेश नाही करत. सिंह एकदा जी शिकार करतो तो तिला कुणाच्या भीतीनं परत नाही करत. लंकेश्वर, विश्वकर्म्यानं रचलेली विशाल सुवर्ण लंका जाळून जाणारा वानर वानर नव्हता, एक प्रलय होता. भीषण झंझावात होता, विनाशाचं साक्षात स्वरूप होत, जो लंकेचा विध्वंस करून निघून गेला. हा स्पष्ट संकेत आहे की शत्रू प्रबळ आहे. आपल्याला सावध राहिलं पाहिजे. लंकेश कधी असावधान नाही राहत. असावधानी केवळ एवढीच झाली की त्या मायावी माकडास आपण जिवंत सोडून दिलं तुम्हा मंत्र्यांच्या मतामुळे. त्यात विशेष आग्रह राजा विभीषणाचा होता महाराज. कारण विभीषणजींना आपलं घर वाचवायचं होत. आपण तर असं म्हणत आहात की जणू विभीषणाला पहिल्यापासून माहित होत की हनुमान लंकेत असा उत्पात घडवून आणेल. महाराज, विभीषणजी आपले भाऊ आहेत, त्यांच्या विरुद्ध काही बोलले तर नाही जाऊ शकत. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे महाराज, की महाराजांचा महाल, युवराज इंद्रजितांचं भवन, मंत्रीगण प्रहस, अकंपन, राक्षस, कुंभ, महामंत्री महापाश, सर्वांचे विशाल राजवाडे अग्नीच्या ज्वाळांनी भस्मसात झाले आणि विभीषणजींच्या घरावर ओरखडाही उठला नाही. मंत्रिमंडळाची शंका अगदीच निराधार नाहीये पिताश्री.
काका विभीषणांची आपल्या सर्वांहून भिन्न विचारसरणी पाहता आम्हाला तर शंका येते की काका आपले आहेत की परके। वत्सा, विभीषणांच्या धमन्यातूनही तेच रक्त वाहते आहे जे तुमच्या आणि लंकेश्वरांच्या शरीरात आहे। विचारांच्या थोड्याशा मतभेदांसाठी कधी आपले परके नाही होत वत्सा। अग्नीच्या ज्वाळातून तर अशोक वाटिकेमध्ये सीता ही वाचली। सीतेला तो वानर रावणासाठी सोडून गेलाय। तो वानर तर काय साक्षात अग्नी देवताही असं साहस नाही करू शकत। जो रावणाच्या हृदयात स्थान मिळवतो त्याचं कुणी अनिष्ट नाही करू शकत। साक्षात अग्निदेवही त्याहून अधिक काय विनाश करू शकत होते महाराज। धनू चतुर्मुख ब्रह्मदेवाचा प्रचंड कोप अथवा भगवान विष्णूंचे महान तेज वानराचं शरीर धारण करून लंकेमध्ये त्राही त्राही करून सोडायला आले होते। त्याने सैनिक छावण्यांना उद्ध्वस्त करून टाकले, शस्त्रागार भस्म करून टाकले, सप्त धातूंपासून निर्मित दुर्ग आणि चारी दिशांना सुरक्षेसाठी निर्मित गुरु जाळून टाकले। क्षमा करा लंकेश, परंतु माझ्या मते हे सर्व काही आपल्या अनुचित हट्टामुळे झालं आहे। आज अलकापुरीला मागे टाकणारी लंका स्मशानवत झाली आहे। घराघरामध्ये आर्त नाद गुंजत आहेत, हाकार आणि चित्कार ऐकू येत आहेत। कोणा स्त्रीला मिळविण्याची इच्छा करण्यामध्ये काही वाईट नाही, परंतु एका स्त्री करिता इतकी किंमत मोजणे बुद्धिमानी नाही महाराज। मान्यवान, आपण माझे आजोबा आहात, आम्ही आपला आदर करतो। याचा हा अर्थ नाही की आपण राज्यसभेची शिस्त आणि शिष्टाचाराचं उल्लंघन करावं। क्षमा राजन, भविष्यात हे लक्षात ठेवा। तशी आज्ञा लंकेश। इंद्रजीत, विश्वकर्माला आदेश द्या, लंकापुरीचं जे नुकसान झालं आहे, आगीच्या ज्वाळाने जी हानी झाली आहे तिला परत पहिल्यासारखी करून द्या। या कामात एका क्षणाचाही विलंब होता कामा नये। जशी आज्ञा पिताश्री। माते, माते, तू ठीक तर आहेस ना वत्सा? जेव्हा मी ऐकलं की रावणाने तुझी शेपटी चालण्याची आज्ञा दिली आहे, मी खूप काळजीत होते। मी अग्निदेवतेची तुझ्या रक्षणासाठी प्रार्थना करत राहिले। मला माहीत होतं माते की आपल्या पुण्य प्रतापामुळेच अग्निदेव मला आणि माझ्या शेपटीला नाही जाळू शकले। माते, मी रघुनाथांचा प्रभाव आणि आपल्या आशीर्वादाने लंकेच्या सैन्य बळाला खूप हानी पोहोचवली आहे। लंका दुर्गची मजबूत भिंत आणि नगराच्या मोठ्या फाटकासही जाळून टाकले आहे। ह्यांनी त्यांची दुर्गरचना शक्तिहीन होऊन जाईल आणि श्रीरामांच्या सेनेसाठी नगरीवर कब्जा मिळवणं सोपं होऊन जाईल। काल मी लपून त्यांचे अस्त्र भंडारही पाहिले होते, त्याचाही आज विध्वंस करून आलो आहे। मी तर रावणाचा यंत केला असता, परंतु प्रभूंची आज्ञा नव्हती। माते, आता तुम्ही चिंता करू नका, माझ्याकडून इथला वृत्तांत ऐकून श्रीराम लंकेवर चढाई करतील। त्यांच्या बरोबर वानर आणि त्यांचे स्वामी महाराज सुग्रीव हे खूप शक्तिशाली राजा असतील। त्यांची सेना लंकेला चारी बाजूनी वेढा घालेल। आता आपण रावणाचा विनाश झालाच समजा। आता जाण्याआधी मला आपला आशीर्वाद द्या माते। पुत्रा, प्रभू तुला बळ, शील आणि गुणांचं भांडार बनवू देत। तू यशस्वी हो, अजरामर हो आणि सदैव श्रीरामांचा लाडका राहो। आशीर्वाद मिळे जानकी पुत्र जणू रामन सीते।
सुत होशी अजर अमर गुण निधि सुत होशी परम भक्त रामाचा होशी परम भक्त रामाचा होशी पुन्हा पुन्हा भक्ति तव करता भक्ति भाव दृढ़ मनीचा होता भक्ति भाव दृढ़ मनीचा होता आता कृतकृत्य आहे मी माते आता कृतकृत्य आहे मी माते आशीष तव अमोघ मज मिळता आशीष तव अमोघ मज मिळता आते श्री रामांचा लाडका होण्याचा आशीर्वाद देऊन आपण माझ्या जन्म जन्मांतराला सफल केलं किती उदार आहात आपण माते आता आपण मला आपली काही अशी निशाणी द्यावी ज्याने प्रभू श्री रामांचा विश्वास बसेल की मी आपले दर्शन घेतले आहे माझ्याकडे यावेळी केवळ चुडामणी आहे हाच घेऊन जा याला पाहताच त्यांना खूप खूप आठवणी येतील हे घे कदाचित केवळ चुडामणीने प्रभूंची शंका दूर नाही झाली तर कारण की हा तर आपल्या दुसऱ्या अलंकारांप्रमाणेच कुठून तरी पडलेलाही मिळू शकतो तू खूप बुद्धिमान आहेस हनुमान त्यांना आणखी एका गोष्टीची आठवण कर जी केवळ त्यांना आणि मलाच माहितीये त्यांना सांग की जेव्हा इंद्राचे पुत्र जयंतने कावळ्याचे रूप घेऊन माझ्या पायाला चोच मारली होती तेव्हा त्यांनी नेम धरून एक बाण अशा प्रकारे अभिमंत्रित करून त्याच्या मागे सोडला होता की तो तिन्ही लोकात धावत राहिला पण तो त्या बाणापासून वाचू शकला नाही आणि मग त्याने त्यांच्या चरणांशी जाऊन जेव्हा क्षमा मागितली तेव्हा त्याला एका डोळ्याने आंधळा करून आपण सोडून दिलं होतं त्यांना सांग म्हणावं की ज्या सीतेसाठी तुम्ही कावळ्याची खोडी सहन नाही करू शकलात आज तीच सीता राक्षसणींच्या मध्ये धरती आणि धुळी मध्ये पडली आहे स्वामी आता तुमचं प्रेम का कमी झालं आता येण्यास उशीर केलात तर माझं मृत शरीर पण नाही पाहू शकणार हे लोक माझे तुकडे करून खाऊन टाकतील आते आपल्याला श्री रामांची शपथ आपण आपलं धैर्य सोडू नका आपल्याला काही झालं तर श्री रामांचं इतकं मोठं अभियान व्यर्थ ठरेल त्यांना जर मी आपल्या गोष्टी सांगितल्या तर ते विव्हळतील मी जेव्हा येत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की वैदेहीला सांग की तुझ्या माझ्या प्रेमाचं तत्व केवळ माझं मनच जाणतं आणि ते मन सदा तुझ्याजवळच राहतं यावरून माझ्या प्रेमाचं रहस्य तू समजू शकशील माते यापुढे प्रभूंकडे तक्रार करणं उचित होईल का नाही हनुमान नाही हे उचित नाहीये परंतु दुःखी व्यक्तीला उचित अनुचित याचं भान नाही राहत तू त्यांना इतकंच सांग की आपल्या सेविकेला मनातून काढू नका तुझा मार्ग सुखद हो तुला जा म्हणून सांगतानाही
मला मनापासून दुःख होतंय। तुझ्या असण्याने जणू मला समुद्राच्या आत आधार मिळाला होता। तू निघून जाशील आणि पुन्हा मग तोच निराशेचा अथांग समुद्र उरेल। नाही माते, आपण आशेचा पदर सोडू नका। मी वचन देतो, काहीच दिवसात आपण ऐकाल की श्रीरामांच्या सेनेने लंकेला घेरलं आहे। देवी माता, तुझं कथन सत्य ठरवेल। जा वत्सा, माझ्या वतीने आपल्या प्रभूंचे चरण धर। जा। अशी सीता व्याकुळ व्यथित तिथे चिंतित रघुवीर दोहृदयानाविन्द तो विरहाचा एक दोहृदयानाविन्द तो विरहाचा एक तीर। मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी सीता राम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन